देखो ये आता ड्रेसिंग इश्यू चलता म्हण तर आमी आमकां हिंगा जाण जावंक आयला हो इश्यू कितें हो ड्रेसिंग म्हणल्यार कितें आनी इज दीस गोइंग टू हार्म आवर ट्रेडिशनल फिशरमॅन तेगे लायवलीहूड वयता काय ना हो हें आमकां कळपाक जाय. सो आयज आमकां हिंगा हे डिसिल्डिंगाची आमकां थोडी माहिती दिल्या पूण आमकां जाय तें आमकां ड्रेसिंगाचें ड्रेसिंग हिंगा करपाक सोदता तें कशें आनी जर तें करताय जायत जाल्यार आमकांय बी कॉन्फिडन्सां घेवचें म्हूण आमची मागणी हेजी ड्रेसिंगाची. सो तेन्ना आमी आमचे मिनिस्टर मिनिस्टर दोनूय मिनिस्टर आसा हिंगा तांकां सांगलां तुमी आमकां तुमचो लेआउट दिया तिंगा दाखोवं आमचें फिशींग झोन खंय आसा मागीर तुवें आमचे स्टेक्स खंय आसा भाटां खंय आसा तीं करतले काय ना करतले हें तुमी आमकां सांगचें म्हूण इतलेंच आमी आमची मागणी तेजे कडेन घातल्या आनी ही आमी वी आर द रिप्रेजेंटेटीव ऑफ द कम्युनिटी. सो वी आर गोइंग टू टेक दीस वॉट एवर वी हर्ड हियर वी आर गोइंग टू टेक दीस टू आवर मेंबर्स. प्रायमरी म्हणजे वी हॅव ट्राय टू ब्रिंग अ स्टॉप ऑर्डर फुडें प्रायमरी मिन्स आतां आमी एक रिक्वेस्ट केला कॅप्टन ऑफ पोर्ट्स इन्क्लुडींग बोथ द मिनिस्टर्स की रायट नाव SOS स्टॉप ड्रेजींग नाव फ्रॉम टुडे स्टॉप दे वेर सपोज टू कंटिन्यू फ्रॉम टुडे. आतां सद्याक होल्डार दवरला वी वील गो थ्रू ऑल दीस मॅटर्स वी हॅव इन्वायटेड ऑनरेबल पिपल फ्रॉम द डिपार्टमेंट ऑल्सो ते आमच्या गांवांत येतले आमकांय ते शिक्षण दितले तेजेर आमी बसतले भासाभास करतले आनी तेज्या उपरांत वी वील मेक अ डिसिजन टेकींग इन टू ऑल द स्टेक होल्डर्स इन टू कॉन्फिडन्स दॅट वी शूड गो अहेड ऑर नॉट एज द मिनिस्टर्स हॅव क्लिअरली डिफाईन्ड मायकल लोबो ऑल्सो दॅट इफ यू वॉन्ट इट टेक इट इफ यू डोंट वॉन्ट इट लीव इट. सो इट्स अ सिंपल येस ऑर नो क्लोज इट शॉर्ट केस. थँक्यू. सो आतां सद्या आतां टीम येवपा आया कॅप्टन ऑफ पोर्टाची सगळीं आमी तेका चार्ट्स मागले डेप्थ आहा ते फिजिकली पयलीं आमी डिस्कस करतले चार्ट्स घेवन फिजिकली आमी रिवरा वयतले ते मार्क करतले डेप्थ सांगतले ते वील डिसायड सगळे चोयर म्हणून टीम वयतलो तेणी बरो टील देन नो ड्रायजींग नो डिसील नथींग. आनी एक रिक्वेस्ट केलो आहा तेंगा वो आतां CZMP प्लॅन आहा तोय फायनलायज करा कित्याक तेजे आमी सगळे दाखयलो आहा खंय फिशींग झोन आहाय खंय कालवां आहाय खंयचे एरिया मार्क केला ते कित्याक ते आनी ड्राय खंय इंटर हें मिक्स जावपाक नाका. सो ते आमकां मॅप दाखयताय ते फकत तेंगे चॅनल 12 meters विथ आनी 3 meters डेप्थ म्हणटा ते. सो ते 3 meters डेप्थ बी आमकां फिजिकली वचून चॅक करपाक जाय. सो डिसिजन कांय गेलो डिसिजन मागीर जातले हे सगळे सॅटिस्फाय जावपाक जाय आमगे ते झोन्स आहाय ते उरपाक जाय ते कोणें आपलोवपाक जायना. आतां हो कॉन्ट्रेक्टर सांगता ते प्रमाणे तुमकां जाय ती सकाळ आमची ड्रेसींग करताय अशें जावपाक ना तुमकां आमकां स्पश्ट आमकां तुमचो लेआउट दिया खंयच्यान ड्रेसींग घातलें खंय येवपाक ना त्या प्रमाणे तुमी चालू कराय होल आयज सगळे अप्रायज जाल्ले म्हणजे बिकॉज बेजिकली एन्टायर मोस्ट ऑफ द रिवर्सल ती म्हजे कॉन्स्टिट्युएंसी येता ऑल्दो दुसरे सायडा बट ट्रेडिशनल फिशरमॅन एक्टिविटीज आनी लोक हे सगळे पारंपारीक लोक आहा मच्छी मार हे लोक म्हजे कॉन्स्टिट्युएंस एकूच सरकाराचें चुकलें अशें म्हणून हांव सोबेबाजार म्हणटा की देव नॉट बेटर इन जपान कित्याक एक खंयचो एक्शन प्लॅन करता आसतना दे नीड टू बी टेकन किंवां दे आर द स्टेक होल्डर की तेंची न्हू दे लीव ऑन दॅट इज होल लायवलीहूड ते नदीचेर तेंचो आसा. डिसिडींग ऑफ रिवर्स रावन इज अ लाँग पेंडींग प्रोपोजल इन एडिशन टू आदर ऑर्डर्स आनी तेन्ना सगळ्यांक आमकां दिसतालें की तुजी क्लिनींग जावपाक जाय तुजे मेंटेनन्स जावपाक जाय आनी तुजे फ्लो जो हें जाता तो फ्लो स्मूथ फ्लो जावन अकॉर्डिंगली ते आमचे फिशीचे जे मरायन लायफ आहा ते सांबाळपाक आतां एज अ फिशरीज मिनिस्टर म्हणजे एकूच अप्रिहेन्शन इन दीस प्रोसेस ऑफ डिसिल्टींग ऑर ड्रेजींग द मरायन लायफ ऑर द फिशींग हॅबिटायट्स स्टेक्स आनी तेचे जे नुस्त्या पोसपाचे जागे सुद्दां नुस्तें आनी त्या पासून आमी तांकां कॉन्फिडन्सान घेवपाचो टायम आमचें जालेंच कॉन्ट्रेक्टर ऑर्डर पयली कॉन्ट्रेक्टरान बोट्यो भितर हाडल्यो आनी सगळेंच केवस पूण ही एक आमकां संदी मेळ्ळी तेन्ना तेमी प्रोटेस्ट केलें तेका आमी सांगलें सरकार इज ऑलवेज ओपन फॉर युअर ग्रिव्हन्सीस. सो आयचो हेतू मिटिंगेचो तांकां आमी फोन जे आपयले आनी तांकां एक्सप्लेन केलें पूण तेरो आसतना आमकां दिसता म्हाका दिसता हांवें रिक्वेस्ट केला पोर्ट मिनिस्टराक की टेक दॅम इन टू कॉन्फिडन्स
द होल स्पिरिट लायज वीथ दीस ट्रेडिशनल फिशरमॅन. सो तेका कॉन्फिडन्सान घेवपाक आमचो एक निर्णय जालो. कित्याक तें कॉन्फिडन्स काम कमेज करपाक न्हू. तो सगळो जो प्लान आहा तो कॅप्टन ऑफ पोर्ट्सांनी एक्सप्लेन करतलो आनी दे आर रेडी टू कम ऑन द बोर्ड. जे प्रॅक्टिकली ते नदीक येतले, कॉन्ट्रेक्टरा बरा भोंवतले आनी दे वील सी एन्ड दे वील कन्विन्स वॉट एग्जॅक्टली गवर्मेंट इंटेंड्स टू डू. आनी इन दीस डिरेक्शन आय वीश द मिशन वॉट वॉट वी हॅव डिस्कस द जॉयंट मिटींग जेन्ना कॉन्फिडन्सान घेवन त्या सायटीर वचपाक वील बी सक्सेस इन मिशन. आनी तेरू आसतना तेंकां तरी कितें डावट आसा जशें परी तेमी एक्सप्रेस केला, डिटेलीन तरी तेंकां आजून पर्यंत आमच्यान इनफॉर्मेशन दिवपाक शकलें ना, तेन देर वील बी फर्दर कन्फ्युजन. सो म्हाका दिसता आय हॅव फूल कॉन्फिडन्स इन माय ट्रॅडिशनल फिशरमॅन, पर्टिक्युलरली फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएंसी. सरपंचाचोय आहे, दे आर रीच एक्सप्रेस. तुमचे एक्सपिरियन्स हे आमचे डिपार्टमेंट ऑफ पोर्ट्स फिशरीजाचो एक ऑफिसर आसतलो, हे सगळे मेळून घेवन एक होलिस्टीक डिसिजन हेजे प्रोजेक्टाचे जातले. आनी आय एप्रिशिएट मिनिस्टर हू इज ओपन इन इन हीज व्यूज. ही आर सजेस्टेड तुमकां तरी नाका आपण बॉन्ड करता, बट सिन्स द एन जी टी तेका टायम बाउंड इन दीस. सो ही इज आन्सरेबल टू दी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल. सो तेजेरूय आमचे मिनिस्टर स्टडी करतले आनी ही वील कम टू ए कन्क्लुजन एज रिगार्ड्स टू दीस सिग्नल ऑफ प्रिवसन. थँक्यू. सो मिनिस्टर मिनिस्टर सो मरिनाचोही प्रॉब्लेम आशिल्लो तो सॉर्ट आउट जातलो तितून. एक्झॅक्टली माय डायरेक्टर एक्सप्लेन हाव दी दी मरीन लायफ एक्झिस्ट तिणें आपलें टॅक्निकली सांगलां, पूण तेंकां चड म्हायती आसा. तेंकां ओवरऑल खंय कुलयो जाता, खंय तिसऱ्यो जाता, खंय आनी कितें जाता, खंय कसलें नुस्तें जाता. सो आयज टायम येयलो आसा, दे आर द पीपल हू हॅज टू बी टेकन इन टू कॉन्फिडन्स बिफोर गोईंग हेड विथ द ट्रेजर. Mr. what is your point of view, dragging will impact on the fish, fishing, right? That's what I have to ensure, because I am fisheries minister. My marine life and the fishing habitat should not be disturbed. So it is up to the biodiversity experts to see that it should not be disturbed. Because we are not expert in this, they are the experts. Biodiversity. Today's meeting was called, no, he's gone. Especially by Captain of Ports, to diffuse the situation in River Sal. The traditional fishermen, amka teni don body sangle ki amka tumi icon gaya ani magir tumi kaam fude varo. हे 6 किलोमिटर आदी जाल्लें हें काम 3 वर्सां पयलीं, रायट फ्रॉम नुवें टील मारगांवचे फुडें बसून नावेली हें क्रॉस करून फुडें येयल्लें आमी. 6 किलोमिटर्स कंप्लीट जाले. आतां सेकेंड फेज जाता, इट इज अगेन 6 किलोमिटर्स. आमी तेका वेगवेगळे नांवां म्हणटा, कोण म्हणटा ड्रेजींग, कोण म्हणटा डिसिल्टींग, कोण म्हणटा क्लिनींग, पूण ही रिवर सार डिसिल्ट म्हणटा पळय ती जावपाकूच जाय. हे फ्लो ऑफ द उदक वॉटर जे रायट फ्रॉम मारगांव आहा, जे नुवेसून येता, वेदर इट वॉज रेन वॉटर इट हॅज टू गो अप टू द सी. आनी हायटायड उदक जाता तितले भितर येवपाक जाय. थोडे सोतेचेर डेप 3 मिटर आहा, थोडे सोतेचेर 1 मिटर, थोडे सोतेचेर 1.5 मिटर आहा, 2 मिटर. ट्रेडिशनल फिशरमॅनांक वांगडा घेवन हें काम करप, हें आयज आमी सजेशन दिल्लें आहा तेंकां, तेणी मान्य केल्लें आहा. आनी तेणी सांगलां आमी हो प्रपोजल स्टडी करता, तुमच्या ऑफिसरांक धाडा. आमचो ऑफिसर्स जे कॅप्टन ऑफ पोर्टान आहा, जे डेप्थ रिवराचे स्टडी करून तेणी प्लॅनूय केल्लो आहा. एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जेन्ना जाल्लो तेजेरूय रिपोर्ट आहा सगळे, ते व्हरोन तेंकां आमी दाखयतले. तेंचे वांगडा व्हड्यांनी त्या रिवरान वयतले आनी खूंय खूंय मोदेकाच जो चिकोल काढूंक जाय, चिकोल जाल्लो आहा, सिल्ट जाल्ले जे हिंगासर नावेली हो जो आहा सेवेज ट्रिटमेंट प्लांट, केन्ना केन्ना तेजे सगळें उदक केन्ना केन्ना अनट्रिटेड उदक पासून वयता. जो तर एक्स्ट्रा फ्लो येयलो ते हितून जाल्यार अनट्रिटेड उदकूय आदी खूब गेल्लें आहा, खूब सारको सिल्ट जाल्लो आहा ह्या रिवरान. ऑक्सिजन लेवल पासून खूब कमी आहा. बायोडायवर्सिटीचो आमचो मेंबर सेक्रेटरी बाब प्रदीप
आमच्या वांगडा तेणें एक्सप्लेन केल्लें आसा तोय थिंगासर वचून चॅक करतलो आनी एकदां सगळे ऑफिसर वयतले वील डू द वर्क एज पर द रिक्वायरमेंट ऑफ द फिशरमॅन तांकां सांगलें तुमकां अशें दिसता की यू एंड ड्रेजींग कोल हाडपा खातीर करता व्हडल्यो बार्जी हाडपा खातीर करता वो पॅसेंजर व्हडल्यो बोटी येवपाचे आसा जाल्यार ना म्हणून तुमी आमकां लॅटर करा आनी आमी तुमकां रिप्लाय दिता म्हणून अशें न्हू म्हणून हें आमी परमिशन दिवंक ना आनी दिचें ना म्हणून दीस इज ओन्ली फॉर यू फॉर द ट्रेडिशनल फिशरमॅन त्या वाठारांतले जिंके ट्रेडिशनल फिशरमॅन आसा तांकां नुस्तें खातीर ही ही नदी आमी रिज्युविनेट करता रिवायव करता पत्तू इतली वर्सां जालीं ती म्हाका दिसता डेप ताजो भरपूर आसलो आतां चिकोल येवन येवन सिल्ट येवन 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 ती थोड्या सोदेर एक मिटराचेरूच उरल्या देड मिटराचेर उरल्या दोन मिटराचेर उरल्या सो तेचे नॅविगेशन चॅनल सारके जावचे व्हडयो भितर सारक्यो येवच्यो बोटी भितर सारक्यो येवच्यो आमी जेन्ना वेसल म्हणटात ते वेसल खूब अशेचो मिनींग आसा तेका कसलें वेसल आमी सांगलें की थिंगासर कोल येवंक शकना कोणाच्या घरान व्हरपाक तो कोल आमी थिंगा सांगलेले आसा की आनी कसलेच थिंगासर वस्तू येवचे ना कारण इट इज प्युअरली मेंट फॉर फिशींग एक्टिविटी सो आतां डिसिजन तेंचेर आसा की तांकां जाय वो नाका नाका जाल्यार तेणी रिप्रेजेंटेशनूय दिवचें पडटलें एन जी टी इंटरवेन करचें पडटलें कित्याक आमचो चीफ सेक्रेटरी तिका पर्सनली वचपाचो आसा फुडल्या म्हयन्यान कित्याक आमकां टायम दिल्लो आसा टील मार्च हें कंप्लीट करपाक आनी आमी एफिडेविट फायल केल्लें आसा की आमी हें कंप्लीट करतले म्हणून सेकेंड फेज मागीर थर्ड फेज जातली सो एन जी टी इज मॉनिटरींग ऑल द रिवर्स ऑफ इंडिया दॅट दे नीड टू बी क्लेन्ड देर इज अ ऑल द इंडियन्स ऑर ऑल पीपल फ्रॉम गोवा एक्चुअली वॉन्ट ऑल दीज रिवर्स टू बी डिसिल्टेड म्हापसा तार रिवर येवन पळयात कितें जाल्या पळय ती डिसिल्ट करपाची गरज आसा हांवें एश्युरंस दिल्ले हावजाक म्हाका उगडास येता जेन्ना हांव मिनिस्टर जालो तेन्ना एश्युरंस दिल्ले हांवें की इतले वर्साचो हो डिमांड ह्या वर्सा भितर हांव चालीक लायतलो म्हणून एन्ड वी हॅव वर्क टुवर्ड्स इट डिसिल्टींग ऑफ रिवर साल बाब लुईजीन फलेरो बाब रेजिनाल्ड चर्चील हांकां सगळ्यांक आमी एश्युरंस दिला हावजान की आमी हें काम करतले डिसिल्ट करून दितले क्लीन करून दितले ही रिवर रिवायव करून दितली ही रिवर सो आमी आमचे एश्युरंस पूर्ण केल्ले आसा फिशरमॅनाच्या हातीन आतां आसा तेणी आपले डिसिजन दिवनी खूंय खूंय करपाक जाय कशें करपाक जाय आपूण खूंय नेट घालता थिंगासर करप ना वो तो लेवल आनीक मातसो देवंक जाय काय चिकोल थिंग आसा तो काडूंक जाय कितें करूंक जाय तितलें तेणी एक्सप्लेन करून कॉन्ट्रेक्टराक आनी आमच्या ऑफिसरांक तितलें आमी करून दितले ऑनग्रावंड मिटींग केन्ना जॉयंट फाल्यांच जातली आमचें डिसिजन फास्ट आसा आमकां तें काम करपाक जाय जो तर तांकां अशें दिसता की हें आमची रिवर टोटल क्लीन आसा आनी करूंक पडना आनी तेंय सांगलां तांकां की तुमी लॉयर काडून थिंगा वयचें पडटलें म्हणून एन जी टी की ही रिवर बरी आसा थिंगा आमकां डिसिल्टिंगाची गरज ना तेणी सांगचें पडटलें एन लेट कोर्ट वील डू फायंडींग्स आमच्या फायंडिंगा प्रमाणे करपाक जाय एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केल्लो आसा तें आनी ते फायंडिंगा प्रमाणे ती रिवर साल डिसिल्ट करूंक जाय क्लीन करूंक जाय वॉट एवर इज अ टर्म लोक म्हणटा ड्रेजींग आमी हिंगा कॅपिटल ड्रेजींग करिना सो तो रिवर जी बँक आसतली सायडीक बांद आसा ताका डॅमेज जावचो ना तो असो वयता सकला आतां खंयचे खंय आसा ती सो ते फोटोग्राफूय दाखयल्ले आसा आमी तांकां कित्याक तेंचीच रिवर ती सो ती बरी जावची रिज्युविनेट जावची बरी जावची सारकी क्लीन जावची हे आमचे विचार आनी कांय डिसिजन नो दे वील टेक डिसिजन तेंचेर आसा सगळे ट्रेडिशनल फिशरमॅन आसा ते लिडर पळय हिंगा आसा बाबा एंटनी सगळे हिंगा आसा सगळे लिडर ते तांकां सांगलें तुमी डिसायड करा म्हणून आनी म्हाका खात्री आसा की ते तेंचेच इंट्रस्टांनी डिसायड करतले खूब वर्सां जालीं ही रिवर डिसील जावंक ना क्लीन जावंक ना तुमी करा क्लीन तुमकां जाय तशें करून घेया इतलें म्हाजें मागणें दीस इज अरावंड 7 crores आनी मागीर अरावंड 8 crores आनी आनीक फेज जातली तेजी आनीक 8 crores जातली म्हणजे एवरी 6-6 kilometers अप टू द माउथ ऑफ द रिवर 8.4 crores ना पण तेणें बिलो मारलेलो आसा ते कितें अरावंड 7 point something थँक्यू